कर्मचारी या संपामध्ये सहभागी होणार आहेत? बघा, या संपामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सर्व खात्यातले कर्मचारी त्या ठिकाणी निश्चित असतीलच. त्याचबरोबर या संपाची व्याप्ती वाढवण्यासाठी आमच्या समवेत समदुःखी असणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नंतर जिल्हा परिषद कर्मचारी असले सगळे एकंदर आकडा केला तर तो 19 लाखापर्यंत पोहोचतो. काय प्रमुख मागणी आहे तुमच्या याच्या? यामध्ये प्रमुख मागण्या म्हणजे 7व्या वेतन आयोगाची जी अंमलबजावणी आहे ती ताबडतोब त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे. बक्षीस समितीची स्थापना करून केवळ दिखावा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी वेळ मारून नेली जाते असं चित्र एकत्र दिसत आहे. तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला आता, कारण मागच्या 6व्या वेतन आयोगामध्ये जी समिती नेमली होती हकीम, त्याला फक्त 3 महिन्याच्या कालावधीत त्यांनी अहवाल दिला होता. मग गेली 1.5 वर्ष बक्षीस समिती त्या ठिकाणी कामकाज करते आहे, त्याला काय आधार आहे? त्यामुळं फक्त रखडवणे, पुढे पुढे ढकलणे, किंबहुना 19च्या इलेक्शनपर्यंत ते लांबवणे हा कुठेतरी कुटील हेतू या राज्य शासनाचा दिसून येतो.